तू बाबा बनणार आहेस काय सिनेमा ओ कशी वाटली माझी ऍक्टिंग फॅन्टास्टिक दिल दिमागावर बत्ती या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहे सो कूल अभिनेत्री अर्थातच सोनाली कुलकर्णी. मनापासून तुझं अभिनंदन. एक वेगळाच रोल आणि एक एवढे दिग्गज कलाकार, वेगवेगळे शेड्स दिसत आहेत आम्हाला तुझ्या भूमिकातले. आम्ही समजूच शकतो तू स्वतः किती एक्सायटेड आहेस आणि तू किती मजा केली असेल, काय सांगशील? अशी भूमिका मिळत नाही, त्यामुळे मी सगळ्यात आधी ऋषिकेश गुप्तेचं कौतुक करीन, आभार मानीन की त्यांनी माझा विचार केला. ट्रेलरमध्ये जी मी दिसतीये त्या निळ्या साडीत नऊवारी काष्टा घातलेली, माझं लुक डिझाईन ऋषिकेशनी आणि कल्याणी कुलकर्णींनी इतकं कल्याणी कुलकर्णी गुगळेंनी इतकं छान केलं आहे. मी असं म्हणेन की मला ना खूप दिवसांनी कोणीतरी असं मस्त ट्रीपला बोलवलं होतं की चल जरा टाईमपास करूया, इतकं ऋषिकेशनी मला या रोलमुळे रिलॅक्स केलं. मला ऑनस्क्रीन अशी धमाल करायला मिळत नाही कधी. मी ऑफस्क्रीन खूप सगळ्यांना हसवते, नकला करते, काहीतरी करत असते, पण ऑनस्क्रीन स्वतःसारखं वागायला मिळणं हे जरा दुर्मिळ आहे ना, मज्जा आली. रेट्रो लुक करणं तो सुद्धा एक वेगळा एक अनुभव असतो. मला वाटतं तू ज्या काळात तू पदार्पण केलं त्यावेळेला रेट्रो तो काळ तो संपलेला होता ॲक्च्युली, आणि एक कलर काळ सुरू झालेला होता. पण अर्थातच ती आत्ता 2022 ती करताना एक वेगळं फिलिंग, सेटवरती वातावरण नेमकं काय होतं, काय सांगशील तो ड्रेस घालताना वगैरे? सेटवरती वातावरण फार वेगळं होतं, कारण जर फक्त मागच्या बाकावरच्या मुलांना बोलवलं, सगळ्या टार्गेट विद्यार्थ्यांना, तर किती गोंधळ होऊ शकेल. तो म्हणजे व्रात्यपणा सगळ्यांचा चालू असायचा. लुकबद्दल म्हणशील तर खरंच आहे, मला स्वतःला या सिनेमातल्या सगळ्या लुक्समध्ये एक असं आहे की कथेमध्ये सगळं खरं पण वाटलं पाहिजे. मला कोण आवडला असेल तर मला कल्याणींनी केलेली ही वंदना आवडली आहे. तिचं मोठं फूल दिसतं आहे आणि तिचा मस्त ड्रेस आहे आणि ती डान्स करते आपल्या सगळ्यांच्या समोर. पण खरंच सगळेच जण इतके वेगळे दिसत आहेत. आणि एक उल्लेख जरूर करायला पाहिजे, सौरभ कापडे आमचा लुक डिझायनर कुठलंच कॅरेक्टर मेकअप करून आलं आहे असं वाटत नाही, तर ऑथेंटिक वाटतात सगळेजणं आणि ते कहर करतात म्हणजे पडद्यावरती येऊन. आम्ही मागच्या आठवड्यात माझं दुखलं पोट, मी इतकी असले, मला असं वाटलं की 5 मिनिटं थांबा, आम्ही हसून घेतो मग पुढचा सीन दाखवा. आणि फिटनेसवर घेतलेली काही खास मेहनत होती का? फिटनेसवर मी ओव्हरऑलच मेहनत घेत असते, पण या सिनेमात सगळंच आहे, डान्स, ड्रामा, ॲक्शन, त्यामुळे मला फारच मजा आली. म्हणजे असा रोल मला मिळाला आहे आणि मला त्याचं चीज झालं आहे का नाही हे 22 तारखेला बघायला मिळेलच. आणि मी सुद्धा उत्सुक आहे, पण एका खास कारणांसाठी आज मला तुझं अभिनंदन करायचं आहे. तो म्हणजे तुला मिळालेला नुकताच एक पुरस्कार होता, पेन्शन या चित्रपटासाठी मला वाटतं तो फिल्मफेअर पुरस्कार, तर नुकतीच ती बातमीसुद्धा आलेली आहे. एक वेगळीच एक भूमिका आहे. तू थोडक्यात जरी आम्हाला सांगितलंस ना, आम्ही अर्थातच हळूहळू गोष्टी रिव्हील होतील, पण काय सांगशील? पेन्शन ऑलरेडी रिलीज झालेला आहे, तो जिओवर आणि एअरटेलवर बघायला मिळेलच सगळ्यांना. पण स्वतंत्रता गोयल सर यांनी तो प्रोड्यूस केलेला आहे, सॅवी गोयल आणि पुंडलिक धुमाळनी तो दिग्दर्शित केलेला आहे सिनेमा. आणि मला नेहमी असं वाटतं सिनेमाची ताकद आहे की कितीही बजेट कमी जास्त असू दे, तुमचं लोकेशन काही असू दे, तुमच्याकडे जर चांगली कथा असेल आणि आपण जर प्रामाणिकपणे कन्व्हिक्शननी ती कथा सांगितली तर सिनेमा यशस्वी होतोच. आणि पेन्शनमध्ये तो गोडवा आहे की पेन्शनची कथा मला खूप आवडली होती आणि पुंडलिकनी अप्रतिम प्लॅनिंग केलं होतं, त्यामुळे मला तो सिनेमा करावासाच वाटला. त्यातही पुन्हा फार ताकदीचे आणि चांगले कलाकार आहेत आणि एखाद्या अशा एका अर्थाने ऑफबीट सिनेमाचं फिल्मफेअरसारख्या प्लॅटफॉर्मनी दखल घेऊन कौतुक करणंही आपल्याला स्पेशल वाटतं ना. अशाच उत्तमोत्तम भूमिकाच्या माध्यमातून तू आमच्या समोर येत राहा, अशाच उत्तमोत्तम कलाकृती तुझ्या वाटेलाही येत राहो आणि छान छान पुरस्कारांवर मोहर तू उमटवत राहा, अशा सदिच्छा मी यानिमित्ताने व्यक्त करतो. अल्ट्रा मराठी आणि मराठी बससोबत बातचीत केलीस यासाठी मनापासून धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बसला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.